चायना नाही, चायना आणि ताई माहित आहे तुम्हाला सगळं, चायना कोरिया जपान तिकडे ते कोरोना सुरू झाल्यामुळे तो निकष आपल्या इकडे लावून वारं इकडे फिरला असता. आणि दादाला माहित आहे विधानसभा नियम 293 अन्वये सत्तारूढ पक्षाचा विरोधी पक्षाचा आणि आणखी एक तिसरा प्रस्ताव असे तिन्ही प्रस्ताव आपण क्लब केलेत. या मराठवाडा विदर्भ या चर्चेमध्ये अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. विरोधी पक्षनेते अजितदादा आहेत, रणधीर सावरकर आहेत, संजय गायकवाड, प्रशांत बंब नको ठीक आहे बरोबर चला. विरोधी पक्ष नेत्याचा घेतला सर्व सन्मान्य सदस्यांनी आजच्या या कालच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला. खरं म्हणजे विदर्भात हे अधिवेशन होत आहे आणि गेले 2 वर्ष हे अधिवेशन विदर्भात होऊ शकलं नाही. त्यावेळेस देखील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या दोघांच्या मागण्या होत्या की विदर्भामध्ये अधिवेशन झालं पाहिजे, परंतु कोविड होता आणि नंतर कमी झाला. तेव्हा देखील आपण दादाची इच्छा होती इकडे घ्यायची, पण आता देखील सरकार बदललं नसतं तर मला वाटतं विदर्भात झालं नसतं, कारण ते चायना नाही, चायना आणि ताई माहित आहे तुम्हाला सगळं, चायना कोरिया जपान तिकडे ते कोरोना सुरू झाल्यामुळे तो निकष आपल्या इकडे लावून वारं इकडे फिरला असता. आणि दादाला माहित आहे लॉकडाऊन आणि कोरोना कोणाच्या आवडीचा विषय होता ते, त्यामुळे ठीक आहे.